केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायबोध साक्षरता चाशनी परीक्षा का आयोजन 17 मार्च को मौदा तालुका के 39 केंद्रों पर किया गया। मौदा पंचायत समिति के गट शिक्षणाधिकारी किरण चिनकुरी के मार्गदर्शन में इस परीक्षा का सुचारू रूप किया गया। तालुका के ग्राम थानला में सर्वोदय विद्यालय केंद्र पर केंद्र प्रमुख राजू आमीपलकर, स्कूल के मुख्याध्यापक संजय किडे के देखरेख में परीक्षा संपन्न हुई। इस परीक्षा में 9 साक्षर महिला एवं पुरुषों ने उत्स्फूर्त प्रतिसाद लिया। धानला केंद्र पर प्रतिभा राम केलकर, ललिता राजगिरी, रोहिणी पत्र ने पर्यवेक्षक का काम किया। दिनांक 17 मार्च 2024 ला नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत संपूर्ण मौदा तालुक्यामध्ये 39 परीक्षा केंद्रावरती नव साक्षरांची परीक्षा आयोजित केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वोदय विद्यालय धानला या परीक्षा केंद्रावरती नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत परीक्षा आयोजित करण्यात आली आणि इथे एकंदरीत 52 निरक्षरांची म्हणजे नव साक्षरांची परीक्षा आयोजित केली आहे। त्या दृष्टिकोनातून या गावातील संपूर्ण नवसाक्षरांच्या उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळाला। सर्व परीक्षार्थी इथे योग्य तऱ्हेने या परीक्षेच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत। या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक, सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय गिरडे सर यांनी सुद्धा उत्कृष्टपणे या परीक्षेचे आयोजन केलं। येथील सर्वेअर समोर रामकेळकर मॅडम आणि तसेच सर्व या गावातील स्वयंसेवक यांनी सुद्धा सर्व निरीक्षकांना प्रत्यक्ष घडी भेटी देऊन त्यांनी या परीक्षा केंद्रावर त्यांना उपस्थित ठेवण्याकरिता विनंती केली आणि त्यान्वये या परीक्षा केंद्रावरती या गावातील सर्व परीक्षार्थी इथे उपस्थित झालेत। त्याचप्रमाणे या धानला केंद्रामध्ये यशवंत विद्यालय पिपरी आणि आदर्श विद्यालय जयगाव येथे सुद्धा योग्य तऱ्हेने परीक्षाचे नियोजन करण्यात आलेले आहे। येथे मुख्याध्यापक श्री आंबिलडोके सर आणि चरडे मॅडम यांनी सुद्धा उत्कृष्टपणे नियोजन करून संपूर्ण नवसाक्षरांची परीक्षा आयोजित केली। या संपूर्ण परीक्षा केंद्राचे मार्गदर्शन आमच्या पंचायत समितीच्या सन्माननीय गणेश शिक्षणाधिकारी सौ श्रीमती किरण चिनकुरे मॅडम यांनी आम्हाला योग्य प्रमाणे मार्गदर्शन केलं आणि त्याच मार्गदर्शनाखाली हे परीक्षेचं नियोजन सुरू आहे। त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सोमेश्वर मॅडम यांचे सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि संपूर्ण नवभारत साक्षरतेच्या परीक्षा वर्ग परीक्षा कार्य सुरूपणे आमच्या तालुक्यात सुरू आहे। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।